नमस्कार प्रशोक मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सगळं जयदत्त क्षीरसागर माजी मंत्री यांचे दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे जयदत्त क्षीरसागर तरीसुद्धा न्यूट्रल आहेत ज्या दिवशी योगेश क्षीरसागर यांनी प्रवेश केला त्या दिवशी त्यांनी दुसरी भूमिका जयदत्त क्षीरसागर यांनी जाहीर केली होती या प्रवेशाबद्दल आपल्याला काहीही माहीत नाही त्याचा आणि आमचा प्रवेशाचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर जयदत्त क्षीरसागर यांनी काय निर्णय घेणार आहे याबद्दल येणाऱ्या काळामध्ये जनतेला विश्वासात घेऊन सांगितलं जाईल असंही सांगितलेलं आहे पूर्वी एक पुतण्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये गेला होता त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची फूट पडली आता दुसरा पुतण्या अजित पवार भट गटामध्ये गेलेला आहे आणि त्यांना विचारला असता की जयदत्त क्षीरसागर हे आंदोलन आमचे म्हणजेच जे आहेत ते नातेसंबंधाने कुटुंब प्रमुख आहेत मात्र आमचा आणि त्यांचा विचार वेगळा आहे असंही योगेश क्षीरसागर यांनी काल त्यांना विचारलं असता सांगितलं जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटलं होतं की आमचे फोटो वापरू नये किंवा मग अशा बातम्या ज्या आहेत त्या फोटोसहित आलेल्या प्रसारित करू नये त्यावर कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नये असं जयदत्त क्षीरसागर यांनी स्वतः फेसबुक पोस्ट करून सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांच्या या भूमिकेनंतर योगेश क्षीरसागर यांना विचारला असता त्यांनी सांगितलं की जयदत्त क्षीरसागर यांच्या या सूचनेचं आम्ही आदराने पालन करू म्हणजे जयदत्त क्षीरसागर यांचा फोटो वापरणार नाहीत असं सांगितलं खरंतर आज जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे योगेश क्षीरसागर यांचा जर आपण प्रोफाईल चेक केलं तर त्याच्यावर जयदत्त क्षीरसागर यांचा फोटो नाही आहे वडील आणि त्याच्यानंतर धनंजय मुंडे यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांचा फोटो जो आहे तो योगेश क्षीरसागर यांनी त्यांच्या यादीमधून काढून टाकलेला आहे आता योगेश क्षीरसागर यांनी नव्यानं सुरुवात केलेली आहे जयदत्त क्षीरसागर हे जरी आपल्यासोबत नसले तरी आपण आता कार्यकर्त्यांच्या पसंतीस उतरावं असं त्यांनी ठरवलेलं आहे एकीकडं जयदत्त क्षीरसागर यांचे दोन्ही पुतणे बाजूला गेले आता वैयक्तिक ते एकटेच राहिलेले आहेत जयदत्त क्षीरसागर यांचे दोन्हीही मुलं राजकारणामध्ये कधीही सक्रिय नव्हते ते एकटे आता राजकारणी राहिले आहेत कधी काळी योगेश क्षीरसागर म्हणजे संदीप क्षीरसागर यांनी त्यांना सोडल्यानंतर योगेश क्षीरसागर हा राजकीय वारस असेल असं सगळ्यांना वाटत होतं मात्र आता योगेश क्षीरसागर यांनीसुद्धा आता वेगळी वाट निवडलेली आहे त्यामुळे जयदत्त क्षीरसागर एकटेच राहिलेले आहेत आता उद्याच्या काळामध्ये कशा प्रकारची ती भूमिका घेणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे म्हणजे विधानसभा बीडची जी आहे ते आता फार जिकरीची आहे आणि म्हणजे फार गोंधळाची ठरणार आहे कोण उमेदवार असेल आणि कोण कोणाला म्हणजेच पराभव पराभूत करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे उद्या सत्तावीस तारखेला खरंतर जय जयदत्त क्षीरसागर यांची सकाळी बैठक दहा वाजता असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यांच्या जवळच्या लोकांची ही जी आहे ते समर्थकांची जी आहे ती बैठक असणार आहे यावर ते नंतर निर्णय घेणार असल्याचंही सांगितलेलं आहे मात्र याचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नसल्याचंही त्यांच्या प्यारोकडून सांगण्यात आलंय मात्र ही बैठक नक्कीच राजकारणाच्या दृष्टीने सुद्धा असू शकते असाही तर्क लावणं चुकीचं ठरणार नाही कारण सत्तावीस तारखेला अजित पवारांची दुपारनंतर सभा आहे आणि सकाळी जयदत्त क्षीरसागर यांची महत्वपूर्ण बैठक आहे म्हणजेच योगेश क्षीरसागर यांनी तिकडे गेल्यानंतर ही बैठक त्यांनी आयोजित केलेली आहे आणि सत्तावीसलाच म्हणजेच उद्याच सकाळी दहा वाजता जयदत्त क्षीरसागर यांची बैठक नियोजित पद्धतीनं होईल आणि त्याच्यानंतर दुपारनंतर अजित पवारांची सभा होणार आहे म्हणजे सकाळी सभा बैठक असणार आहे आणि दुपारी अजित पवारांची सभा असणार आहे त्यामुळे जयदत्त क्षीरसागर आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून दुपारनंतर अजित पवार गटामध्ये प्रवेश करतात का याचीही चर्चा आता जिल्हाभर केली जात आहे कारण सत्तावीसला अजित पवारांची दुपारनंतर सभा आणि सत्तावीसच्या सा, सकाळी जयदत्त क्षीरसागर यांची प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एका ठिकाणी जे आहे ते बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर निर्णय घेणार असल्याचंही सांगितलं जातं आहे त्यामुळे आता अजित पवार गटामध्ये जयदत्त क्षीरसागर प्रवेश करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या नव्या भूमिकेकडे सुद्धा लक्ष लागलं आहे कारण या बैठकीनंतर जयदत्त क्षीरसागर ही आपली ठाम भूमिका जी आहे ते जाहीर करू शकतात त्यामुळे ते नेमकं अजित पवार गटामध्ये जाणार का आणखी दुसरी वाट निवडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तुम्हाला काय वाटतं जयदत्त क्षीरसागर हे उद्या अजित पवार गटामध्ये प्रवेश करू शकतात का किंवा मग त्यांना सोडून इतर कुठल्या पार्टीमध्ये जाऊ शकतात का मग त्यामध्ये त्यांना दोन वेगळ्या ज्या आहेत ते पर्याय आहेत भारतीय जनता पार्टी आणि दुसरा काँग्रेस मग ते काँग्रेसमध्ये जाऊ शकतात का भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ शकतात का याबद्दल तुम्हाला काय माहिती असेल तर कॉमेंटमध्ये प्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया देत असताना आपण संयम राखला पाहिजे कोणालाही चढ उतार खालीवर बोलणं योग्य नाही आहे प्रतिक्रिया वैचारिक असणं आवश्यक आहे त्यामुळे वैचारिक प्रतिक्रिया द्या आणि योग्य प्रतिक्रिया द्या त्याचं नक्कीच नोंद जी आहे ते घेतली जाईल हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा व्हिडिओलाही कमेंट करा त्याच्या खाली कॉमेंटसुद्धा करा यूट्यूबच्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला चांगले आणि अधिकाधिक जे आहे ते कंटेंट योग्य माहिती देणारे कंटेंट तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद